विजन ॲग्रोटेक कंपनीच्या फसवणुकीची व्याप्ती वाढत चालली आहे या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे यातील मुख्य संशयित असलेल्या विद्या खुडेनं अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे दरम्यान फसवणुकीतून जमवलेले कोट्यवधी रुपये इतरत्र गुंतवून खरेदी केलेल्या मालमत्तांवर टाच आणणार असल्याची माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली कोल्हापूर शहरातील विनस कॉर्नर इथल्या मातोशी प्लाझा इथं विकास खुडे आणि त्याच्या मित्रांनी सव्वा वर्षापूर्वी व्हिजन ॲग्रोटेक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली त्यांनी या कंपनीसाठी एजंटची नेमणूक केली त्या माध्यमातून गरजूंना नोकरीचं आणि व्यवसायाचं आमिष दाखवून खुडे आणि सहकाऱ्यांनी प्रचंड रक्कम गोळा केली मात्र गुंतवणूकदारांना परतावा न देता कंपनीच्या संचालकांनी पलायन केलं त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी या प्रकरणी कार्यालयासह विविध ठिकाणी धाडी टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत या प्रकरणातील मुख्य संशयित विकास खुडे त्याची पत्नी विद्या खुडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत इतर संचालकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत या प्रकरणी विद्या विद्याखुडेनं अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज केलाय न्यायालयाची परवानगी घेऊन विकास खुडे यांना गुंतवणूक केलेल्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवणार असल्याचं तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितलं आणि ह्या लोकांचा शोध घेऊन यांना अटक करणाऱ्या ह्यांची प्रॉपर्टी ज्या ज्या ठिकाणी गुंतवलेली आहे ती प्रॉपर्टी आम्ही कोर्टामार्फत त्याच्यावर टाच आणणार आणि आमची कारवाई अशा प्रकारे चालू आहे नमस्कार